नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी युट्यूब स्वागत करतो शेतकरी शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी कमेंट केलं ते की जो तुमचा गुलाब आहे बोर्डे जातीचा गुलाब तर त्या गुलाबामध्ये तुम्ही जी बांधणी करता किंवा कोणत्या मार्केटला त्याची विक्री करता बांधणी करत असताना शेतकरी मित्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे किती फुलाची बोर्डे जातीच्या गुलाबाची गड्डी बांधली जाते गड्डी बांधत असताना शेतकरी मित्र ज्यावेळेस गड्डी बांधतोय तर त्याचं जी आपण पॅकिंग करतो किंवा जो दोरा बांधतो आपण तर दोऱ्याच्या साह्याने ज्यावेळेस गुलाबाची गड्डी बांधले तर ती गड्डी कशा पद्धतीने बांधली पाहिजे कोणकोणती त्यामध्ये काळजी घेतली पाहिजे किंवा पॅकिंग करताना त्याची पॅकिंग कशी केली पाहिजे असे असंख्य प्रश्नांचा वेध आपण आजच्या व्हिडीओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या वेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड केले ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया मेमाने कृषी आमच्या युट्यूब चॅनलवर रोजच्या रोज आपण बोर्ड एक जातीच्या गुलाबाच्या जे बाजारभाव बाजारभाव दाखवत असतो आणि त्याच्यामध्ये आपण जे दाखवत असतो त्यामध्ये दहा फुलाची बोर्ड एक जातीचा गुलाब मार्केटमध्ये त्याची विक्री कशी होती रोजच्या रोज मेमाने कृषी द्वी आपण अपडेट येत असतो बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांचे मला फोन येतात किंवा आम्ही बोर्डे जातीचा गुलाब लावलेला आहे आम्हाला पुणे गुलटेकडी मध्ये मार्केटला विक्रीला नाहीच पण बऱ्याच वेळा जी पॅकिंग केलं जातं किंवा दोऱ्याच्या सह्याने ज्या दहा फुलाची गड्डी बांधली जाते तर ती गड्डी बांधली कशी जाते म्हणजे मार्केटला ज्यावेळेस पुढला घेणारा ग्राहक ज्यावेळेस तुमचा माल परचेस करतोय त्यावेळेस तुमची बांधणी अट्रॅक्टिव्ह पाहिजे तुमचा माल किती क्वालिटीचा आहे त्याला महत्व नाही पण तुमची जर दहा फुलाची गड्डी व्यवस्थित त्याची बांधणी असेल आणि वरून वरच्या साईडने जर पाहिलं तर दहा फुलं व्यवस्थित दिसली पाहिजे तर महत्वाची गोष्ट आपल्याला लागणार की बाबा ज्यावेळेस आपण पॅकिंग करणारे किंवा ज्यावेळेस आपण गड्डी बांधणार आहे त्यावेळेस आपल्याला काय लागतोय दोरा लागतोय आता माझ्या हातामध्ये जो तुम्ही दोरा पाहताय हा एकदम कुचका दोरा आहे का हाताने जरी साइडला घेतला तरी एकदम तुटून जातोय आणि दुसरं आपले काय बाबा कातर लागणार आहे जेणेकरून अ जी दांडी आहे गुलाबाची दांडी आपल्याला एक सारखी कट करावी लागणार आहे तुम्हाला डायरेक्ट मी लाईव्ह मध्ये दाखवतोय की बाबा गुलाबाची ज्यावेळेस गड्डी बांधली जाते तर ती गड्डी बांधली कशी जाते साध गण इथे दर काय करायचं माझ्या समोर तुम्ही पाहू शकता की ही दोन फुल ही दोन फुल म्हणजे तीन तीन लाईने करायचं एक दोन तीन ह्या किती लाईन झाल्या ही तीन लाईन झाल्या एक दोन तीन ह्या एक दोन तीन आणि नंतर काय करायचं परतची लाईन करताना परत तिसरी लाईन करायची म्हणजे एकदम सहा फुलं झाली ह्या लाईन ही तीन लाईन झाल्या हे तीन लाईन झाल्या ह्या तीन लाईन झाल्या म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि एक फुल एका साइडला बसून द्यायचं आणि नंतर ज्यावेळेस आपण गड्डी बांधतोय तर दोऱ्याच्या सहाय्याने काय करायचं व्यवस्थित रॅप करून घ्यायचं जेणेकरून काय होणार आहे की गड्डी सुटली नाही पाहिजे जर गड्डी सुटली तर परत त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो माझ्यासमोर पाहू शकता की ज्यावेळेस आपण गड्डी बांधतोय गड्डी बांधल्यानंतर बरेचसे शे, शेतकरी काय करतात पूर्ण ज्या दांडे आहेत ह्या दांड्या एकसारख्या नसतात काही दांडी छोटी असती काही दांडी मोठी असती तर दांडी ज्यावेळेस आपण कट करतोय तर व्यवस्थित काय करायचं कटरच्या साह्याने व्यवस्थित त्याला कट केली ही एक फुटाची दांडी बरोबर राहिली पाहिजे दुसरी गोष्ट शेतकरी मंत्र्यांसमोर तुम्ही पाहू शकता की जी फुलं आहे ती वरून दहा फुलं दिसली पाहिजेत म्हणजे ज्यावेळेस गड्डी तुम्ही मार्केटला आहे विक्रीसाठी तरी काही काही फुलं का छोटी असतात काही फुलं मोठी असतात पण जर वरून वरच्या साईडनी जर दहा फुलं दिसली तर जी गड्डी ही गड्डी दिसताना एकदम अट्रॅक्टिव्ह दिसत असती आता आणि बरेच शेतकरी काय करतात हे दांडे आहेत दांड्या काय करायचं एक सारख्या कट करत नाही तर दांडी एक करताना आपली एक सारखी कट करायची जेणेकरून गड्डी जी दिसायला आहे दिसाय तुम्हाला एकदम अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे मी तुम्हाला सेकंड एक गड्डी बरं एकदा बांधून दाखवतो ही दोन फुलं शेजारी शेजारी जुळून घ्यायची माझ्यासमोर पाहू शकता सहा फुलं झाली जुळवताना बरोबर नंतर काय करायचं सात आठ नऊ no. आणि साईटला तुम्ही दहावं फुल टाकायचं म्हणजे काय होतं की व्यवस्थित त्याची ज्यावेळेस पॅकिंग करणारे ही पॅकिंग मित्रांनो शेतकरी मित्रांनो व्यवस्थित झाली पाहिजे मग बरेचशे शेतकऱ्यांची फुलं चांगली असतात पण व्यवस्थित गड्डी न बांधल्यामुळं मार्केटला जो दर आहे हा दर शेतकरी मित्रांना व्यवस्थित भेटत नाही या हिशोबाने जर शेतकरी मंत्रा तुम्ही गड्डी व्यवस्थित बांधली तर तुम्हाला मार्केटला जास्त नाही पण एक तीन ते चार किंवा पाच रुपये रेट हा नक्कीच एक्स्ट्रा भेटणार आहे आता मायासमोर पाहू शकतो की व्यवस्थितने कट केलेले आणि वरच्या साईडने जी फुलं आहेत फुलांच्या ज्या गड्ड्या आहेत ह्या गड्ड्या तुम्हाला पाहू शकता की व्यवस्थित फुलं दिसत आहेत आणि मार्केटला जी गड्डी आपली ही गड्डी मार्केटला नक्कीच एक रेटने उच्चांकी रेटने विकली जाणार आहे मी मान्य कृषी दिनलवर गुलाब शेतीविषयी शे, संपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध आहे अगदी तुमचा लागवडीपासून ते अगदी काढणीपर्यंत म्हणजे लागवड कशी करायची लागवड केल्यानंतर त्याला ड्रिप कोणतं वापरायचं त्याला गुलाबाला बेसल डोस कोणता वापरायचा बेड करताना शेतकमंत्रांनी कोणती काळजी घेतली पाहिजे त्यामध्ये जी बेसल खतं वापरतो तर ती खतं कशी वापरली पाहिजे त्याला जी पाणी व्यवस्थापन हे पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे पावसाळ्यामध्ये ब्लॅक स्पॉट व्यवस्थापन प्लस डावणी मिळवली व्यवस्थापन हिवाळ्यामधलं पावडर मिळवलं व्यवस्थापन आणि उन्हाळ्यामध्ये थ्रिप्स आणि कोळी म्हणजे गुलाब लागवडीपासून ते अगदी काढणीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन कृषी दिनल उपलब्ध आहे आणि गुलाब <coughs> शेतीचे शेतीविषयी किंवा जे प्रोडक्शन म्हणतो आपण किंवा फुलाची गुणवत्ता आहे गुणवत्ता चांगली कशी काढायची जे लाम, स्टेम आहेत लांब स्टेम लांब करण्यासाठी कोणती औषधं फवारायची थ्रीपसाठी कोणती औषधं फवारायची डावणी मिळूसाठी जे औषध जैविक औषध असतील किंवा काही केमिकल औषध असतील काही बुरशी असतील तर त्याचा योग्य वापर गुलाब पिकामध्ये कसा करायचा संपूर्ण मार्गदर्शन मी माने कृषी दे आमच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे अगदी मी ब व्हिडिओ गुलाब तीव बनवले आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहू शकता आणि मार्गदर्शन तुम्ही घेऊ शकता शेती मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद